आपल्या सर्वांना कल्पना आहे की मधल्या काळामध्ये भीमा कोरेगावचं जे आंदोलन झालं होतं, त्या भीमा कोरेगावच्या आंदोलनामध्ये जवळजवळ 649 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या 649 पैकी जवळजवळ 348 लोकांचे गुन्हे आम्ही वापस घेतलेले आहेत. पण त्याचबरोबर मधल्या काही वर्षामध्ये जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन झाले संपूर्ण महाराष्ट्रभर, त्या मराठा आरक्षणामध्ये सुद्धा 548 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्यापैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर नाणार प्रकल्पाच्या बाबतीतसुद्धा जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या 5 पैकी 3 गुन्हे वापस घेण्यात आलेले आहेत. आणि याच्यापुढेसुद्धा जे प्रलंबित आहेत, जे प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यांचे गुन्हे वापस घेण्यासाठी त्यांच्या बाबतीतसुद्धा लवकरात लवकर राज्य शासन निर्णय घेईल. आरेच्या बाबतीत 1 गुन्हा दाखल करण्यात आला होता.